सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेपूर्वीच मी पुन्हा येईन असे प्रत्येक सभेमध्ये घोषणा केली होती. त्यानंतर ती सत्ता येण्याची चिन्ह कमी असल्यामुळं त्यांनी पुन्हा शांत बसले. परत त्यानंतर अजितदादाने घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यावेळेस सगळीकडे बोर्ड झळकली की पुन्हा मीच आलो. परंतु आजची बदललेली परिस्थिती पाहता पंढरपुरामध्ये जे बोर्ड लागले त्या बोर्डासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा मीच येईन याचा प्रतिउल्लेख कसा केला ते आपण जाणून घेऊयात. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी काय विधानसभेत जे काय आक्रमकपणा दाखवला आणि अतिताईपणा दाखवला, मी पुन्हा येईल, त्याचा आज खरं लोकशाहीनं जे काय त्यांनी रेडीचा डाव खेळून जे काय राजकारण केलं, तर आज संविधान दिनाच्या दिवशी आज खरं तर म्हणजे संविधानानंच त्यांना घरी पाठवण्याची वेळ त्यांच्यावर आणलेली आहे. आणि खरं तर म्हणजे जनतेनं त्यांना नाकारले असताना सुद्धा की त्यांनी जे काय म्हणजे राजकारण करण्याचा डाव केला आणि पुन्हा मीच आलो म्हणून जे काय सांगणे हुकुमशाहीचं जे काय म्हणजे त्यांनी दर्शन घडवायचा प्रयत्न केला त्यांचा आज खरं लोकशाहीनं त्यांना घरी पाठवलेलं आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो. आज संविधान दिन खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या जनतेला आज गेल्या 5 वर्षातून लोकशाही किंवा संविधान काय असतं ह्याची जाणीव झाली. आज संविधान दिनादिवशी आदरणीय सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय असेल आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना राज्यपालांनीही तो निर्णय मान्य केला आणि आत्ताच महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते अजितदादा पवारसाहेब यांनीही उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्याचं आम्ही स्वागत. अजितदादांनी स्वगृही परत आले म्हणून आम्ही त्या स्वागतार्थ आज पंढरपूर राष्ट्रवादीच्या वतीनं तसंच सर्वपक्षीय म्हणजे जे आपल्या आघाडीमध्ये आहे त्या पक्षांच्या वतीनं अजितदादांचं स्वागत करतो आणि येणाऱ्या काळातही तमाम महाराष्ट्रातील जनतेला लोकशाहीचा आदर राखण्यासाठी असंच प्रेरणा ज्यांनी आपल्याला घटना दिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण साहेब आणि आज भारत देशाचा जाणता राजा आदरणीय पवारसाहेब हे नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतील. पवारसाहेबांचा विचार हा कुणीही संपवू शकत नाही हे आज एकदा परत सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यानिमित्तानं आज आम्ही परत एकदा महाविकास आघाडीचा विजय असो आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी आत्ता पत्रकार परिषद झाली, आम्हाला असं कळतं की मुख्यमंत्रीही आत्ता म्हणले की राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे ते आत्ता राजीनामा सुपूर्द करतील. त्यांनीही आज संविधानाच्या दिवशी लोकशाहीचा आणि भारतीय घटनेचा आदर राखला असं मला वाटतं आहे. पण त्यांनी जे कुरघोडी करून हुकुमशाहीच्या पद्धतीने त्यांनी जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचा आम्ही आज भारतीय राज्यघटनेचा दिवस म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आणि ह्या हुकुमशाही सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेनं हद्दपार केलं त्याचंही आम्ही एक प्रकारे स्वागत करतो. थांबतो. जय हिंद. जय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. आदरणीय पवार साहेबांचा विजय असो. आदरणीय पवार साहेबांचा भारतरत्न डॉक्टर श्री विश्वार्पित आयुर्वेदिक आहार तुमचा सल्ला आमचा तयारी निरोगी आयुष्याची. श्री विश्वार्पित आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्र पंढरपूर. संगणकीय युगामध्ये वाढलेली धावपळ, अयोग्य आहार, अतिरिक्त ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणाईमध्ये वाढलेले आजार विना वेदनेतून आयुर्वेदिक उपचारातून मुक्त करता येतात. पंचकर्म उपचारामध्ये स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती, शिरोधारा त्याचबरोबर स्त्री रुग्णांच्या पंचकर्मासाठी लेडीज थेरपिस्टची सोय. पचनाचे आजार, संधिवात, मणक्याचे आजार, सोरायसिस, त्वचा विकार, मूळव्याध, आम्लपित्त, दमा, गुडघेदुखी, मुतखडा, चालताना दम लागणे अशा संपूर्ण आजारावर आयुर्वेदीय उपचार केले जातात. आमच्या क्लिनिकची खास वैशिष्ट्ये नाडी परीक्षाद्वारे तपासणी आणि स्वनिर्मित औषधे.
1 ते 16 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णबिंदू प्राशन संस्कार शिबिर, ज्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास आणि अभ्यासात एकाग्रता वाढते. यासाठी आरोग्यम धनसंपदा मानून आयुर्वेदाचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कोष्टी यांचे श्री विश्वार्पित क्लिनिकला भेट द्या आणि निरोगी राहा. आमचा पत्ता श्री विश्वार्पित आयुर्वेदीय क्लिनिक व पंचकर्म केंद्र, शेटे पेट्रोल पंपासमोर, एस के दोषी कापड दुकानामागे, इंदिरा गांधी चौक, पंढरपूर.